राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्यासह बुधवारा येथील आझाद हिंद मंडळाने सोमवारी मधुबन वृद्धाश्रमात दिवाळी साजरी केली. या विशेष सामूहिक दीपावली मिलन सोहळ्याला राजेश्वर माऊलीचे आगमन झाले. राजेश्वर माऊलीच्या वतीनं दीप प्रज्वलन करून खासदार डॉक्टर अनिल बोंडेंसह माजी महापौर विलास इंगोले यांनी त्यांचे स्वागत केले. या भावस्पर्शी दीपावली मिलन सोहळ्यात वृद्धाश्रमातील 67 वृद्ध महिला पुरुषांना कपडे वाटप करून फराळ देण्यात आला. वृद्धाश्रम काढावं अशी अनेक वर्षापूर्वी डॉक्टर बोंडे यांच्या आईची मागणी असताना मधुबन वृद्धाश्रम तयार करण्यात आले, अशी प्रतिक्रिया डॉक्टर बोंडे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. दरवर्षी आझाद हिंद मंडळाच्या तर्फे दिवाळी महोत्सव साजरा केला जातो. कपडे वाटप, फराळ वाटप या सगळ्या गोष्टी केल्या जातात. यावर्षी विशेष म्हणजे जगद्गुरु राजेश्वर माऊली आशीर्वाद देण्याकरता स्वतः आले आणि त्यांनी एक संकल्पना मांडली की ज्याप्रमाणे लहान मुलाला दत्तक घेतल्या जातं त्याप्रमाणे या वृद्ध आईवडिलांना सुद्धा कुटुंबांनी दत्तक घ्यावं, त्यांचं पालकत्व स्वीकारावं ही एक नवीन संकल्पना मांडली आणि त्यामुळं वृद्धाश्रमाची गरज संपेल आणि वृद्धाश्रम हा आनंदाश्रम व्हावा, वानप्रस्थाश्रम व्हावा असं सुद्धा त्यांनी मांडलं. मी सर्व नागरिकांनाही आवाहन करतो की वृद्ध आईवडिलांची सेवा करणं ही ईश्वराची सेवा करण्यासारखं आहे आणि त्यामुळं वृद्धाश्रमामध्ये सुद्धा आम्ही त्यांचं पालनपोषण आमच्या आईवडिलाप्रमाणे करतो. तर आजचा समाज शिक्षित झाला मात्र सुशिक्षित झाला नाही. जसे लहान मुले दत्तक घेण्याची प्रथा आहे ते आता आईवडिलांना दत्तक घेण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया राजेश्वर माऊली यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. आज मधुबन या आश्रमाला आझाद हिंद मंडळाच्या द्वारे आज जो उपक्रम केला आहे आणि या उपक्रमामध्ये वृद्धांमध्ये महोत्सव साजरा करणे, आज प्रत्येक माणूस आपल्या घरोदारी दिवाळीला साजरा करत आहे पण आज या अमरावतीकर गणमान्य ज्येष्ठ नागरिक असे अनेक येऊन या वृद्धांमध्ये खरे दिवाळी साजरी करत आहे, समाजाला एक दिशा देत आहे. पण आजचा जो उपक्रम मी मांडला त्यामध्ये हे म्हणेल की जसं आम्ही दत्तक मुलाला घेतो याचप्रमाणे आम्हीसुद्धा आईवडीलसुद्धा घ्यावे. आम्ही कोणकी वासुदेव कुटुंबकम ही आमची संकल्पना आहे. ह्या सगळं जगतच आमचं आहे. मग आई हा शब्द आम्ही नुसतंच एका व्यक्तीला नाही तर धरतीमातेला सुद्धा आई म्हणतो. आम्ही ज्याच्यात आईत्व बघतो त्या प्रत्येक माणसाला आईत्व म्हणतो. मग आमचं बालकत्व हे आज समाजामध्ये जे वृद्धाश्रमात लोक राहतात त्यांच्याप्रती आमचं बालकत्व आणि पालकत्व हे दोन गोष्टी जागृत झाल्या पाहिजे तर त्यावेळेला समाज सभ्यता आणि संस्कृतीकडे आणि सशक्ताकडे जाईल. आणि मला असं वाटते की प्रत्येक माणसाने आणि आजच्या युवा शक्तीने हा संकल्प घ्यायला पाहिजे. या कार्यक्रमात मधुबन वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर वसुधा, अनिल बोंडे, त्यांचे चिरंजीव सून यांच्यासह आझाद हिंद मंडळाचे राजाभाऊ मोरे, डॉक्टर किशोर फुले, माजी नगरसेवक मोहम्मद साबीरसह अनेक नागरिक उपस्थित होते.